आपण ऐकत आहात अधिक मासाची कहाणी भाग तिसरा कवण्या पुण्याचा प्रभाव। पुरुषोत्तम मासाच्या पवित्र्याबद्दल नारदांच्या मनात अजूनही शंका असल्यास ती फेडावी म्हणून नारायण ऋषी म्हणाले, नारदा तुला आता दृढधन्वा राजाची कथा सांगतो ती ऐक। पूर्वी हैदर देशात चित्रवर्मा नावाचा राजा होता। दृढधन्वा हा त्याचा पुत्र। दृढधन्व्याच्या राणीचे नाव गुणसुंदरी। तिला चार पुत्र व एक कन्या अशी पाच अपत्य होती। दृढधन्वा अत्यंत सुलक्षणी शूर उदास व बुद्धिमान होता। त्यामुळे अनेकदा त्याच्या मनात नाना शंका उद्भवत। त्याला वाटे, मला हे वैभव कोणत्या पुण्यामुळे लाभले? मी कधी जप तप स्नान दान होम हवन असले काही केले नाही, मग कवण्या पुण्याचा हा प्रभाव? अशाच मनस्थितीत तो एक दिवस शिकारीसाठी वनात गेला। त्याने एका हरणाला बाण मारला। शरीरात घुसलेल्या बाणासह तो हरिण पळत सुटला। त्याच्या रक्ताच्या मार्गावर दृढधन्वा धावू लागला। दोन प्रहरची ऐन उन्हाची वेळ ती। राजा भारी दमला। तिथल्या सरोवराचे पाणी तो प्याला। घोड्यालाही पाजले आणि एका वटवृक्षाच्या छायेखाली निवांत बसला। एवढ्यात एक पोपट त्या झाडावर येऊन बसला आणि पुन्हा पुन्हा ओरडून म्हणू लागला की, राजा तू भूतलावरच्या दृश्य सुखांना भुलून पारमार्थिक तत्वाला कसा विसरलास? दृढधन्वा त्या पोपटाच्या शब्दांवर विचार करण्यात गढून गेला। थोड्या वेळाने त्याचे सैन्य तेथे आले व तो सैन्यासह आपल्या नगराला गेला। पण त्याला पुन्हा पुन्हा ते पोपटाचे शब्द व तो महत्त्वाचा उपदेश आठवे अन तो भ्रमिष्ठागत बसून राही। पुढे एकदा काय झाले, वाल्मिकी ऋषी अकस्मात तिथे आले। त्यांना पाहून दृढधन्व्याला फार बरे वाटले आणि त्याने आपली शंका त्यांना सांगितली। ऋषीवर्य, त्याने म्हटले, पतिव्रता पत्नी प्रेमळ अपत्ये व हे थोर वैभव एवढे सारे कोणत्या पुण्याच्या बळावर मला लाभले? आपण सर्वज्ञ आहात तरी ह्याचा उलगडा करून सांगावे मला। वाल्मिकी ऋषी प्रहरभर ध्यानस्थ बसले व मग त्यांनी पुढील कथा सांगितली। राजा, ते म्हणाले, हे तुझे गतजन्मीचे पुण्य फळाला आले आहे। ऐक, गतजन्मी तू द्रविड देशी सुदेव नावाचा ब्राह्मण होतास। ताम्रपर्णी नदीच्या तीरी तू राहत होतास। तुझ्या पत्नीचे नाव गौतमी, तीही सुशील पतिव्रता होती। सारे ठीक होते पण तुम्हा उभयतांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे तू नेहमी दुःखी कष्टी असायचास। साध्वी गौतमी तुझी समजूत घालायची की कित्येकांना पुत्रापायी दुःख भोगावे लागते, त्यापेक्षा आपली निपुत्रिका वस्ताच बरी। परंतु जर तुम्हाला पुत्र हवाच असेल तर श्रीहरींची आराधना करा। त्याप्रमाणे तू तपासाधनेने श्रीहरीला प्रसन्न केलेस व पुत्रप्राप्तीचा वर मागितलास, पण तुझ्या नशिबी पुत्रसुख नसल्याने श्री विष्णूंनी नकार दिला। तेव्हा गरुडाने मध्यस्थी केली। तो श्री विष्णूला म्हणाला, भगवान सुदैव ब्राह्मणाला आपण पुत्रा वाचून इतर हवे ते वैभव द्यायला तयार झालात, पण मी असे विचारतो, जो गजेंद्र देऊ शकतो त्याला अंकुश देण्याचे श्रम का वाटतील? देवा, तुम्ही जर ह्याचा मनोरथ पुरविला नाही तर तो कोण पुरवणार? अन अशाने तुमच्याकडे भक्त याचना करायला तरी कसे येणार? अर्थातच नशिबी असे नचते टळे हे ह्यामुळे सिद्ध झाले तरी भगवंता त्यामुळे तुमच्या भक्तीची किंमत कमी नाही का होणार? तेव्हा आपण ह्याला पुत्रप्राप्तीचा वर द्याच। श्रीहरीने गरुडाची ही मध्यस्थी मान्य केली व त्याने सुदैवाला वर दिला की तुला पुत्र होईल, पण त्याच्यापायी तुला दुःख सोसावे लागेल। पुढे तुला म्हणजेच त्या सुदैव ब्राह्मणाला पुत्र झाला। त्याचे नाव शुकदेव असे ठेवले। मुलगा दृष्ट लागेल असा हुशार चतुर होता, पण वयाच्या 12व्या वर्षी तो पाण्यात पोहत असता बुडून वारला। तुम्हा उभयतांना पुत्रशोकाचा जबर धक्का बसला। माया वेडी असते म्हणतात ते खोटे नाही। एक महिनाभर पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन तुम्ही उभयता उघड्यावर बसून शोक करीत होता। पावसाळ्याचे दिवस होते, ते दररोज पावसाची सतत धार घालीत लागली होती। तुम्हाला सतत स्नान घडत होते, अन्न पाणी तुम्ही टाकलेच होते, महिनाभर तुम्हाला उपवास घडला। अशा रीतीने तो महिना संपला अन अमावस्ये दिवशी प्रत्यक्ष श्रीहरी प्रकटले।
त्यांनी तुमच्या पुत्राला उठवले व वरदान दिले की ह्या जन्मी तुम्हाला सुखेश्वर्य लाभेलच, पण पुढल्या जन्मी तू दृढधन्वा नावाचा राजा होशील व तुझी पत्नी गुणसुंदरी ह्या नावाने तुझी राणी होईल. अन खरोखरच तसे घडले. हा मोठा चमत्कारच म्हणायचा. दृढधन्वा उद्गारला, पण राजा वाल्मिकी म्हणाले, हा सकारण चमत्कार घडला बरे. अरे तो अधिक महिना होता, पुरुषोत्तम मास होता. ह्या मासात एक उपास घडला तरी सारी पापे धुवून जातात. एक स्नान घडले तरी सर्व तीर्थ स्नानांचे फळ मिळते. मग तुम्ही तर अखंड महिनाभर उपास केलात आणि दररोज पर्जन्य स्नान घडत होते तुम्हाला. अर्थातच या पुण्याचा पुढल्या जन्मी प्रभाव दिसला. आणि हे बघ, तो पोपट म्हणजे तुझा गेल्या जन्मीचा पुत्र शुकदेव बरे. त्याला गतजन्मीचे स्मरण होते म्हणून त्याने ते शब्द उच्चारले. तुम्ही सांप्रत सुखवैभव भोगीत आहात, पण ह्या सुखातच गर्क झाल्यामुळे तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाचा विसर पडला तर तुमचा नाश होईल, विनाश होईल. नी म्हणून त्याने तुम्हाला सूचक इशारा दिला. कळले ना राजा? नकळत जरी अग्नीवर पाय पडला तरी तो जळल्या वाचून राहत नाही. त्याप्रमाणे नकळत जरी पुण्य घडले तरी ते इष्टफळ दिल्याशिवाय राहत नाही. ठीक, येतो मी. जरा थांबावे ऋषिवर्य, दृढधन्वाने विनंती केली. आपण आता तो पुरुषोत्तम मासाचा उल्लेख केलात, त्याचे पूजन करण्याचा विधी आम्हाला सांगून जावे. वा, राजा छान प्रश्न विचारलास, वाल्मिकी म्हणाले. पूर्वी लक्ष्मीने विष्णूला हाच प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यावेळी श्रीहरीने दिला केलेले विवरणच मी आता तुम्हाला सांगतो की झाले. ऐक.